तालुक्यातील प्रमुख नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापति नरेशराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, तालुक्याचे तहसीलदार तांबोळी साहेब, ॲडव्होकेट मोहिनीताई, बाबूराव पोटे, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांना ज्यांना सन्मानित केलेला आहे ते सर्व गौरवमूर्ती उपस्थित, खोपोली खालापूरमधनं आलेले सर्व मान्यवर आजी माजी लोकप्रतिनिधी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, बाबूरावांनी संवाद मराठी सुरू करून आज आपण 6वा वर्धापन दिन साजरा करतोय. एखादं चॅनेल सुरू करणं तसं सोपं असतं, परंतु सातत्यपूर्ण ते चालवणं आणि लोकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान मिळवणं एक अवघड काम असतं. त्या बाबतीमध्ये बाबूराव यशस्वी झाले. वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे औचित्य साधून अनेक मान्यवर विचारवंत या कार्यक्रमाला त्यांनी आमंत्रित केले. त्यांच्याकडून वैचारिक मेजवानीही आपल्याला मिळाली. एक चॅनल चालवत असताना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या घडामोडी लोकांपर्यंत पोचवत असताना जास्तीत जास्त कोण दुखावणार नाही याची काळजी घेत पण आपल्या मनासारखं करण्याचं काम ते करत आले. नरेशराव तुम्ही सांगितलं त्यांना किंवा ही बातमी करू नको, जरा थांब, तो होय बोलणार पण करायचं ते करणार. मला तर खोपोलीतल्या अनेकांनी असंच सांगितलं, तुमच्या त्या बाबू पोटेंना सांगावं. म्हटलं एक बरं झालं का माझा बाबू पोटे तुम्ही म्हणालात एवढं तरी बरं झालं. आता ऐकेल की नाही सांगता येत नाही, कारण पत्रकार म्हटल्यानंतर तो थोडा विचारवंतही असतो, त्याच्यामध्ये एक सुप्त कार्यकर्ता असतो आणि ती लेखणीची एक वेगळी धार असते. त्या माध्यमातून ते आपला वसक, आपला हेतू चांगला, लोकांमधनं काम करून घेण्यासाठी त्याचा वापर अतिशय कुशलतेने करतात. आजही त्यांनी अनेक मान्यवरांना या ठिकाणी गौरवित केलं. मग बेस्ट रिपोर्टर म्हणून भिंगरडे, नेत्रा हजारे, नरेंद्र भाई शहा, संदीप पाटील, किशोर ओसवाल, राजाराम कुंभार, महेश शेठ राठी, महेंद्र भंडारे, संतोष बैलमारे, रोहिणी गायकवाड, डॉक्टर प्रसाद पाटील, गौरी कुलकर्णी अभिनेत्री म्हणून त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करताय. आणि प्रशासनाचा गाडा जे अतिशय कुशलतेनं सर्वांना बरोबर घेऊन तोंडामध्ये साखरेचं पोतं ठेवून तांबोळी साहेब करतात त्यांनाही या ठिकाणी आपण सत्कारित करतोय, गौरवित करतोय. हे निश्चितपणे महत्त्वाचं आहे की शेवटी आपलं चॅनल जरी झालं तरी आपण आपल्या ज्या गावामध्ये राहतोय, ज्या गावामध्ये अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करतात त्यांना कुठेतरी गौरवित केलं पाहिजे, सन्मानित केलं पाहिजे, त्यांच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवला पाहिजे. आज महेश शेठ तुम्हाला संवाद मराठीचा पुरस्कार मिळाला म्हणून तुम्ही मोठे झाला असं नाही,
परंतु महेश शेठचं जे कर्तृत्व आहे त्याची चर्चा गावांमध्ये होते, त्यांचा आदर्श पुढल्या पिढीला मिळतो की एखाद्याचा सत्कार काही उगाच होत नसतो। त्यांना गावामध्ये समाजासाठी जे योगदान दिलेलं असतं, जे काम केलेलं असतं, त्या कामाचा तो सत्कार असतो, त्या कामाचा तो गौरव असतो। आणि म्हणून अशा कार्यक्रमाची समाजाला अतिशय गरज आहे, ते गरज पूर्ण करण्याचं काम बाबूराव तुम्ही आणि तुमच्यासारखे काही सहकारी आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये करतायत हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय खासदार साहेबांना आपण प्रेमानं आमंत्रित केलं, तेही आवर्जून उपस्थित राहिले। एक असं आगळंवेगळं काम आपल्या माध्यमातून होतंय, पुढल्या काळामध्ये आपल्याकडून अशाच चांगल्या प्रकारचं काम आणि वृत्तसेवा लोकांना मिळो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो। आणि या सर्व गौरव मूर्तींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करून रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।